सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहताय News24 सह्याद्री. पाहुयात देश विदेशातील ताज्या बातम्या सह्याद्री सुपर फास्ट मध्ये. 31 निमित्ताने आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली. मच्छीवर मनसोक्त ताव मारूया, पापलेट, सुरमई, बोंबील खरेदी करूया असा बेत करत असाल तर जरा बाजारात जाऊन बघा, कारण बाजारात माशांचे दर 400 ते 500 रुपयांनी वाढलेत. 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी खवय्यगिरी मोठ्या प्रमाणात मासे घेताना दिसून येत आहेत, त्यामुळे आज बाजारात मोठ्या प्रमाणात माशांच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ठाणे रेल्वे स्टेशन येथील रेल्वे ब्रिजखाली एक अज्ञात संशयित बॅग आढळली. घटनास्थळी ठाणे रेल्वे पोलीस स्टेशन कर्मचारी, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, एक पिकअप वाहनासह व अग्निशमक दलाचे जवान एक फायर वाहनासह उपस्थित होते. तर या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. तर या ठिकाणी ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत मॉकड्रिल रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. तर सदरचे मॉकड्रिल यशस्वीपणे पूर्ण देखील करण्यात आलं आहे. माझी बदनामी करण्यासाठी आणि प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने हजारो कोटी खर्च केल्याचा आरोप राहुल गांधींनी भाजपवर केलाय. राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेवर भाजपकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजपवर मोठा आरोप केलाय. याआधी मी यावर 99% विश्वास ठेवत होतो, मात्र आता मला 100% खात्री आहे की भाजपने बदनामीसाठी हजारो कोटी खर्च केले, मात्र सत्य लपवण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कॅम्पियन चालवा काहीही होणार नाही, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तुनुषा शर्माच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनुषा शर्मा हिने अलीबाबा दास्ताने काबूल या मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तर तनुषाच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चा सुरू असतानाच तिच्या आईने अलीबाबा दास्ताने काबूल या मालिकेत तनुषासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शिजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. अभिनेत्री तनुषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील कथित दोषी अभिनेता झियान खान याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात आणल्यानंतर वसई न्यायालयाने आज चौथ्या दिवसाच्या न्यायालयीन खटल्याची रवानगी केली होती. विदर्भाचं नंदनवन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा पर्यटन स्थळ गर्दीने हाऊसफुल झालंय. सध्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली. नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक येथे आले असून वेगवेगळ्या स्थळाचा आनंद ते घेत आहेत. राज्यात मुसळधार पावसामुळे चिखलदरा येथे आल्हाददायक वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे चिखलदरा अक्षरशः फुलून गेलाय. सध्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने राज्यभरातील पर्यटकांनी येथे हजेरी लावली असून संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक गर्दी करताना दिसून येत आहेत. या बातमीचा वेळ झाला एका छोट्या विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात पुढील बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्यसनमुक्ती रॅलीच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. महाराष्ट्र प्रशासनाला जे इन्फेक्शन झालं होतं ते दूर करण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारनं केलंय, त्यामुळे पुन्हा शासन प्रशासन सुदृढ झालं असून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत, त्यामुळे 2023 महाराष्ट्राला विकास पथावर नेण्याचं काम हे सरकार करणार असल्याचं फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. दरम्यान शरद पवारांनी केलेल्या टीकेवर देखील फडणवीसांनी उत्तर दिलंय, तर अजित पवारांनी सभागृहात केलेल्या वक्तव्यावर देखील फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जगभरात कोरोनाचा उद्रेक वाढलाय. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. देशात गेल्या 24 तासात 263 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. देशात सध्या 3,653 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. भारतातील कोरोनाची परिस्थिती दिलासादायक असून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका पाहता महाराष्ट्रात नागरिकांनी लसीकरणाचा पर्याय निवडलाय. गेल्या आठवड्यामध्ये राज्यातील लसीकरणात तिपटीने वाढ झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे सपत्नीक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला गेले. राज ठाकरे आणि नारायण राणेंचं मैत्रीपूर्व आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. नारायण राणे आणि राज ठाकरे भेट सदिच्छा भेट असल्याची माहिती समोर येते. या अगोदर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली होती. बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसापासून सतत चर्चा आहे. चाहते देखील त्यांच्या लग्नाच्या आतुरतेने वाट पाहत आहेत. कियारा आणि सिद्धार्थने हे 6 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे हे देखील कतरिना आणि विकीप्रमाणेच राजस्थानमध्ये शाही थाटामध्ये लग्न करणार आहेत. आगामी वर्ष म्हणजेच 2023 क्रीडा जगतासाठी खूप खास ठरणार आहे. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा या वर्षात होते. 2023 एकूण 4 विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर 19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग देखील आयोजित केली जाणार आहे. या बातमीसह सह्याद्री सुपरफास्टमध्ये ते संपतंय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.